पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले. एकाची प्रकृती चिंताजनक. मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात दोन बालकांचा समावेश असून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. आरोही नकुल सोनार वय वर्ष 5, पायल भालचंद्र वारघडे वय वर्ष 9 अशी अपघातात ठार झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करत असतात. दुपारी जव्हारहून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात होता. ट्रकचा चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयने चालवत विरुद्ध दिशेने तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई मोखाडा पोलीस करत आहेत.